हॅलो डिअर फ्रेंड्स मेट्रेसेसच्या नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण ओके नेक्स्ट पॉईंटचं नाव आहे बघा मल्टिप्लिकेशन ऑफ मेट्रेसेस मल्टिप्लिकेशन ऑफ मेट्रेसेस एवढं सरळ सरळ नाही आहे याच्यामध्ये दोन तीन रूल्स आहेत तेवढे रूल्स तुम्हाला समजले तर तुम्ही कुठल्याही मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन करू शकता बरोबर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करण्यासाठी रूल काय आहे सर्वात पहिले रूल बघू आपण इकडे तुम्हाला आहे इफ ए दिला आहे के आय जे आणि याची ऑर्डर आहे एम बाय एन ओके या मॅट्रिक्सची ऑर्डर एम बाय एन दिली आहे दुसरा बी एक मॅट्रिक्स दिला आहे बी आय जे ज्याची ऑर्डर आहे एन बाय पी ओके याची एम बाय एन याची एन बाय पी तुम्ही जर व्यवस्थित ऑब्जर्व केलं तर पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो पहिल्या मॅट्रिक्समधले नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधले नंबर ऑफ रोज हे मॅच होत आहेत एक्झाम्पलवरून तुम्हाला हे कळणारच बट इथे तुम्हाला दिसते इथे पण आहे इथे पण आहे सो हे मॅच होत आहेत म्हणजेच ए आणि बी यांचा प्रोडक्ट पॉसिबल आहे ओके पहिला रूल पहिल्या मॅट्रिक्समधले नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधले नंबर ऑफ रोज हे जर मॅच होत असतील तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे जर हे मॅच होत नसतील तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही व्हेरी सिम्पल रूल काय रूल आहे सांगा तुम्ही ओके okay? मी सोमूला विचारतो आहे सोमू सांगतो आहे की सर पहिल्या मॅट्रिकचे नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिकचे नंबर ऑफ रोज जर सेम असतील पहिल्या मॅट्रिकचे नंबर ऑफ कॉलम्स ओके okay? दुसऱ्या मॅट्रिकचे नंबर ऑफ रोज जर सेम असतील तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे अदरवाईज नॉट जर पहिल्या यायचे कॉलम आणि दुसऱ्या यायचे रो मॅच होत नसतील तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही तुम्ही तिथे लिहू शकता प्रोडक्ट डज नॉट एक्झिस्ट ओके व्हेरी सिंपल रूल एवढा रूल तुम्हाला समजला बाकी तुम्ही करू शकता बघा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना दुसरा रूल दुसरा रूल सेकंड रूल सेकंड रूल आहे की तुम्ही रो इन्टू कॉलम करा तुम्ही काय करा पहिल्या याचा रो सिलेक्ट करा दुसऱ्या याचे कॉलम सिलेक्ट करायचे ऑलवेज असंच बरोबर म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं अकर होतं रो इन्टू कॉलम अकर होतं हे गोष्ट क्लिअर ठेवा त्याच्यानंतर तिसरा रूल आपल्याला एका इलिमेंटला एका इलिमेंटसोबत मल्टिप्लाय करायचं आहे आणि ॲड करत चलायचं आहे एक्झाम्पलवरून मी ज्या गोष्टी बोललो आहे तीन रूल बोललो आहे ते तिन्ही रूल क्लिअर होणार पहिला रूल आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन रो इन्टू कॉलम करतो म्हणजे पहिल्या मॅट्रिकचा रो घेतो हो दुसऱ्या मॅट्रिकचा कॉलम घेतो दुसरा रूल आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करण्यासाठी सर्वात पहिले ऑब्झर्व करतो की पहिल्या मॅट्रिकचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिकचे रो मॅच होत आहेत का मॅच होत असतील तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे अदरवाईज नॉट ओके हा सेकंड रूल थर्ड रूल थर्ड रूल बघा काय आहे थर्ड रूलमध्ये आपण मल्टिप्लाय करतो आणि ॲड करतो मल्टिप्लाय करतो आणि ॲड करतो इच अँड एव्हरी एलिमेंट आपण मल्टिप्लाय करून ॲड करतो बघा कसं करायचं हे मी जवळपास सहा एक्झाम्पल घेतले आहेत डिफरंट टाईपचे पाच एक्झाम्पल घेतले आहेत ओके डिफरंट टाईपचे सहा एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे याला क्लिअर करून सो so, डिफरंट टाईपचे एक्झाम्पल्स आहेत सर्वात पहिले तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा बघून घ्या त्याच्यानंतर स्वतःहून सॉल्व करा खूप महत्त्वाचं आहे हे बघा जे डबल ई असो बोर्ड असो या कुठलीही एक्झाम असो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जर तुम्हाला येत असेल तर हा टॉपिक तुमचा फिफ्टी पर्सेंट होऊन जाईल बरोबर सो प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनवर एखादा क्वेश्चन तरी असतोच ठीक आहे आपल्याला एम सी क्यू सॉल्व्ह करताना पण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा खूप जास्त हेल्प होतो त्यामुळे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इम्पॉर्टंट आहेत सर्वांनी केअरफुली करा बारावीतले बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन अवघड जातं ओके त्यांनी हे लेक्चर केअरफुली दोन दोन वेळा बघा आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तुमचं कवर अप करून घ्या ओके चला आपण एक्झाम्पल बघू फर्स्ट एक्झाम्पल सर्वात पहिले काय ऑब्झर्व करायचं हे बघा दोन मॅट्रिक्स दिले आहेत दोन मॅट्रिक्स दिल्यानंतर सर्वात पहिले ऑर्डर लिहून घ्या या मॅट्रिकची ऑर्डर बोला याच्यामध्ये एक रो आहे तीन कॉलम्स आहेत वन टू थ्री थ्री कॉलम्स आहेत याच्यामध्ये थ्री रोज आहेत वन कॉलम आहे बरोबर सो काय करतात पहिल्या मॅट्रिकचे कॉलम बरोबर दुसऱ्या मॅट्रिकचे रो सेम आहेत ओके पहिल्या मॅट्रिकचे कॉलम दुसऱ्या मॅट्रिकचे रो सेम आहेत सो यांना कॅन्सल आउट करतात जो रिझल्टंट मॅट्रिक्स आपल्याला मिळतो त्याची ऑर्डर असते बघा वन बाय वन त्याची ऑर्डर काय असते वन बाय वन कोणाची जो या दोघांच्या प्रोडक्टमधून एक तिसरा मॅट्रिक्स आपल्याला मिळेल त्याची ऑर्डर आपल्याला इथेच मिळते लक्षात घ्या काय ऑर्डर येणार वन बाय वन बरं मग आता प्रोडक्ट करू आपण ठीक आहे मी सोमूला सांगतो आहे कसा प्रॉडक्ट करायचा इकडे लक्ष द्या वन इंटू टू 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 बनणार टू इंटू थ्री मी डायरेक्ट करतो आहे प्रोडक्ट सिक्स बनणार बरोबर थ्री इंटू वन थ्री बनणार मी काय बोललो होतो मल्टिप्लाय करा आणि ॲड करा इकडे लक्ष द्या करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण मल्टिप्लाय करतो वननी वन वनली टूला मल्टिप्लाय केलं त्याच्यानंतर रो इंटू कॉलम करायचंय यस टूनी थ्रीला मल्टिप्लाय केलं थ्रीनी वनला मल्टिप्लाय केलं मी असं नाही केलं वन इंटू टू वन इंटू थ्री वन इंटू वन बरेच मुलं असं करतात आणि गोंधळ करून टाकतात इकडे लक्ष द्या रिझल्टन ऑर्डर काय येणार आहे वन बाय वन म्हणजे असा मॅट्रिक्स मिळेल ज्याच्यामध्ये फक्त एकच इलिमेंट असेल बघा येतं का सो मल्टिप्लाय करायचं आणि ॲड करायचं वन इंटू टू 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 इंटू थ्री सिक्स थ्री इंटू वन थ्री सो यांना आपण मल्टिप्लाय केलं याला यांना आपण ॲड करतो आहे याचा आन्सर आपल्याला मिळतं आहे काय आन्सर येतं आहे याचं याचं रिझल्टंट आन्सर येतं आहे इलेवन जो रिझल्टंट मॅट्रिक्स मिळाला आपल्याला तो मिळाला वन बाय वन व्हेरी सिम्पल ओके okay, कसं करायचं कळलं ना तुम्हाला एक एलिमेंट इकडचं सिलेक्ट आहे एक एलिमेंट इकडचं सिलेक्ट करायचं व्हेरी 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 इझी केअरफुली करा पहिल्यांदा थोडीशी मिस्टेक होऊ शकते पण आपण चुकांमधूनच शिकतो लक्षात ठेवा ठीक आहे इकडे लक्ष द्या याची ऑर्डर सांगा मला याची ऑर्डर आहे सर थ्री बाय वन बरोबर आहे याची ऑर्डर आहे सर वन बाय थ्री कारण की याच्यामध्ये एकच रो आहे तीन कॉलम आहेत बरोबर चला मग आता इथे तुम्ही काय म्हणाल सर हा इथला वन इथला वन म्हणजे पहिल्या याचे कॉलम आणि दुसऱ्या याचे रो हे सेम आहेत सो दॅट्स वाय कॅन्सल हे कॅन्सल झाले रिझल्टंट मॅट्रिक्स ऑर्डर इज थ्री बाय थ्री इथे जो मॅट्रिक्स आपल्याला मिळतो त्याची ऑर्डर आहे थ्री बाय थ्री बरोबर मग आता इकडे लक्ष द्या थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स आपल्याला मिळणार आहे ठीक आहे हे बघा सिलेक्टर रो अँड कॉलम पहिला रो पहिला कॉलम इथे इलिमेंट येणार टू कारण की टू इन टू वन टू येणार बरोबर आता पहिल्या कॉलमचं काम संपलं आहे दुसरा कॉलम घ्या टू इंटू टू फोर येणार दुसरा कॉलम दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या कॉलममध्येच लिहिणार आपण कारण की इथे रिझल्टंट ऑर्डर आपल्याला थ्री बाय थ्री मिळतो आहे दुसऱ्या कॉलमचं काम संपलं आहे तिसरा कॉलम घ्या टू इंटू थ्री इथे सिक्स येणार ओके व्हेरी सिम्पल आता पहिल्या रोचं काम संपलं आहे आला लक्षात आता दुसरा रो सिलेक्ट करा कारण की इथे रो एकच होता इथे कॉलम एकच होता म्हणून वन बाय वन एक रो एक कॉलम इथे रो तीन आहेत बरोबर इथे -बर, कॉलम तीन आहेत म्हणून इथे थ्री बाय थ्री ओके रो थ्री कॉलम थ्री कारण की रो इन्टू कॉलम करतो ना आपण काय करतो रो इन्टू कॉलम मग इथे रो इन्टू कॉलम करताना तुम्हाला लक्षात येते रो इन्टू कॉलम म्हणजे इथे थ्री आहेत इथे थ्री आहेत म्हणजे थ्री बाय थ्री रो इन्टू कॉलम थ्री रो थ्री कॉलम म्हणून इथं ऑर्डर थ्री बाय थ्री येणार करेक्ट आहे चला थ्री नी वनला मल्टिप्लाय केलं इथे थ्री थ्री नी टू टूला मल्टिप्लाय केलं सिक्स येणार थ्रीनी थ्रीला मल्टिप्लाय केलं नाईन येणार बरोबर आता चला तिसरा इलिमेंट घ्या वन वन नी वनला मल्टिप्लाय केलं वन येणार वनने टूला मल्टिप्लाय केलं टू वन वनने थ्रीला मल्टिप्लाय केलं थ्री येणार संपला आन्सर टू फोर सिक्स थ्री सिक्स नाईन अँड वन टू थ्री असा आन्सर मिळाला आहे बरोबर सो अशा पद्धतीने करायचं आहे या दोन एक्झाम्पलवरून बरंच क्लॅरिटी मिळाली असेल हे बघा इथे एक रो एक कॉलम म्हणून वन इंटू वन वन इंटू वन इथे तीन रो तीन कॉलम म्हणून थ्री इन्टू थ्री बरोबर चला रो इन टू कॉलम करायचं आहे ना आपल्याला रो इन टू कॉलम करायचं आहे इथे टू बाय टू टू बाय टू सर एकदम सिम्पल सर्व सेम आहे सो काही प्रॉब्लेम नाही रोज जो रिझल्टंट मॅट्रिक्स मिळेल तो टू बाय टूच मिळणार पहिल्याचे रो दुसऱ्याचे कॉलम बरोबर सिलेक्ट रो अँड कॉलम बघा काय येणार मल्टिप्लाय अँड ॲड असतं थ्री इंटू थ्री इथे थ्री येणार चला पहिला थ्री इकडचा वन मल्टिप्लाय झाला संपला विषय टू इंटू थ्री प्लस सिक्स येणार काय डाऊट आहे चला नेक्स्ट आता पहिल्या कॉलमचं काम संपलं आहे दुसरा कॉलम सिलेक्ट करा दुसरी पोझिशन म्हणजे इथे लिहाल तुम्ही बरोबर थ्री इंटू टू सिक्स प्लस टू इंटू फोर एट नेक्स्ट आता पहिल्या रोचं काम संपलं आहे दुसरा रो घ्या इथे सेकंड रोज येणार वन इंटू वन 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 प्लस फायू इंटू थ्री फिफ्टीन त्याच्यानंतर वन इंटू टू टू प्लस फायू इंटू फोर ट्वेंटी सो इथे तुम्हाला जो रिझल्ट मिळतो आहे तो रिझल्ट आहे मी इथेच लिहितो आहे रिझल्ट नाईन फोर्टीन सिक्स्टीन अँड ट्वेंटी टू ठीक आहे ॲडिशन तुम्ही करू शकता बरोबर आता इकडच्यांचं काम झालंय मी हे क्लिअर करतोय कारण की आपल्याला सॉल्व करायला तेवढे स्पेस मिळेल चला नेक्स्ट याला सॉल्व करायचं आहे इथेच सॉल्व्ह करून टाकू आपण याला पण बघा कसं करतो आपण सिलेक्ट रो अँड कॉलम बरोबर सांगा मला काय येणार मग वन इंटू टू हे बघा रो अँड कॉलम अच्छा सर्वात पहिले पहिली गोष्ट ऑर्डर इथे येणार टू बाय थ्री इथे येणार थ्री बाय टू बरोबर ऑर्डर चेक केली तुम्ही रो इन्टू कॉलम करायचं आहे म्हणजे टू इंटू टू येणार रो इंटू कॉलम टू इंटू टू इथे जो मॅट्रिक्स मिळेल आपल्याला तो मिळणार टू इंटू टू टू बाय टूचा मॅट्रिक्स मिळेल सिलेक्टरो अँड कॉलम चला वन इंटू टू एन आर टू ओके वन इंटू टू 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 प्लस टू टू इंटू वन टू थ्री इंटू थ्री नाईन प्लस नाईन बरोबर पहिल्या कॉलमचं काम संपलं आहे दुसरा कॉलम तुम्ही सिलेक्ट केला रिझल्ट येणार बघा रिझल्ट काय आहे तो वन इंटू वन वन ओके टू इंटू फोर एट त्याच्यानंतर थ्री इंटू टू सिक्स का डाऊट आहे वन एट सिक्स करेक्ट आहे वन एट सिक्स आता पुढे बघा सिलेक्ट सेकंड रो काय अवघड नाही वेरी व्हेरी 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 सिम्पल आता दुसरा रो सिलेक्ट केला सेम आता रो इन्टू कॉलम करायचं आहे म्हणजे दोन्ही कॉलमला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे या रोनी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं एलिमेंट तुम्ही इथे लिहाल काय येणार फोर इंटू टू एट एट प्लस फायू प्लस एटीन बरोबर त्याच्यानंतर इथे येणार फोर प्लस ट्वेंटी प्लस ट्वेल्व फोर प्लस ट्वेंटी प्लस ट्वेल्व ॲडिशन तुम्ही करून घ्याल ओके इलेमेंट्स काय येणार थर्टीन फिफ्टीन त्याच्यानंतर एटीन प्लस फाय ट्वेंटी थ्री थर्टी वन थर्टी वन त्याच्यानंतर येणार थर्टी सिक्स बरोबर सो so, अशा पद्धतीने तिथे एलिमेंट मिळणार तुम्हाला पुढचा नंबर फाईव्ह याला आपल्याला सॉल्व करायचं आहे बघा इथे ऑर्डर किती आहे इथे ऑर्डर आहे थ्री बाय टू <coughs> इथे ऑर्डर किती आहे टू बाय थ्री यस मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल रिझल्टन मॅट्रिक्स ऑर्डर काय येणार थ्री बाय थ्री ठीक आहे याला पण सॉल्व करू आपण बघा सिलेक्ट रो अँड कॉलम मी इथे घेतोय त्याला टू वन त्याच्यानंतर वन फोर थ्री टू देन तुम्हाला घ्यायचं आहे वन टू थ्री त्याच्यानंतर फोर फाईव्ह सिक्स सिलेक्ट रो अँड कॉलम इथे लिहितो आहे काय येणार बोला थ्री बाय थ्री टू इंटू वन टू प्लस फोर ओके पहिल्या कॉलमचं काम संपलं आहे दुसरा कॉलम फोर प्लस फाईव्ह त्याच्यानंतर तिसरा कॉलम सिक्स प्लस सिक्स बरोबर पहिल्या रोचं काम संपलं आहे सेकंड रो घ्या सॉरी सेकंड रो पहिला कॉलम घ्या वन प्लस एट नो वन प्लस सिक्स्टीन ना ॲडिशन नाही करायची आहे वन प्लस सिक्स्टीन करेक्ट आहे सो टू प्लस ट्वेंटी टू प्लस ट्वेंटी त्याच्यानंतर थ्री प्लस ट्वेंटी फोर यस झालं याचं पण काम संपलं सिलेक्ट थर्ड रो थ्री प्लस फोर सॉरी थ्री प्लस एट बरोबर त्याच्यानंतर सिक्स प्लस टेन आणि त्याच्यानंतर येणार नाईन प्लस ट्वेल्व सो अशा पद्धतीने जो मॅट्रिक्स आपल्याला मिळाला बघा तो मॅट्रिक्स येणार एट नाईन टुवेल सेवन्टीन ट्वेंटी टू त्याच्यानंतर येणार ट्वेंटी सेवन इलेवन येणार सिक्स्टीन आणि येणार ट्वेंटी वन सो अशा पद्धतीने तुम्ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकता बरोबर आता आपण बघू सिक्स नंबरचं प्रॉब्लेम जे की आपल्याला ट्वेल्थमध्ये खूप जास्त कामाला येतं मेथड ऑफ रिडक्शन मेथड ऑफ इन्व्हर्जन तुम्हाला माहिती आहे मेथड ऑफ रिडक्शन मे मेथड ऑफ इन्वर्जनमध्ये आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचं खूप जास्त काम पडतं त्या केसमध्ये आपण कसं करायचं बघा मला काल चार पाच विद्यार्थ्यांचे मेसेज आलेत की सर आम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन डिटेलमध्ये सांगा म्हणून मी डिटेलमध्ये सांगतो अदरवाइज बारावीच्या मुलांना मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन यायलाच पाहिजे पण हे इलेवनच्या मुलांना खूप जास्त हेल्पफुल आहे कारण की इलेवनचे मुलं हे पहिल्यांदा बघतील सो इलेवनच्या मुलांना खूप जास्त युजफुल आहे बरोबर सो मी हाच विचार केला आहे की इलेवन्थ आणि ट्वेल्थ दोन दोघांना पण हे फायदेशीर असेल इकडे लक्ष द्या एक मॅट्रिक्स आहे वन टू थ्री असा म्हणजे याची ऑर्डर आहे थ्री बाय वन दुसऱ्या मॅट्रिक्स घेऊ आपण थ्री बाय थ्रीचा थ्री वन फायू वन टू थ्री वन फोर वन ओके हा एक मॅट्रिक्स घेतला याची ऑर्डर आहे थ्री बाय थ्री तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की सर पहिल्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ती आहे थ्री बाय वन आणि दुसऱ्या मॅट्रिकची जी ऑर्डर आहे ती आहे थ्री बाय थ्री बरोबर म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिकचे रो मॅच होत नाहीत म्हणून याला तुम्ही बोलाल की प्रोडक्ट डज नॉट एक्झिस्ट पी डी प्रोडक्ट डज नॉट एक्झिस्ट मग सर काय करू आम्ही एक काम करा हा जो वन टू थ्री आहे याला तुम्ही या साईडला लिहा बरोबर आत्ता प्रोडक्ट पॉसिबल आहे याची ऑर्डर थ्री बाय वन हे बघा पहिल्या याचे कॉलम सॉरी पहिल्या याचे कॉलम आणि दुसऱ्या याचे रो हे दोन्ही मॅच होतात सो देन कॅन्सल आउट यांना कॅन्सल करा रिझल्टन मॅट्रिक्स ऑर्डर इज थ्री बाय वन सो इथे तुम्हाला आन्सर मिळणार सिलेक्ट रो अँड कॉलम येणार रिझल्ट बघा थ्री प्लस टू प्लस फिफ्टीन ओके कॉलम एकच आहे रिझल्टन ऑर्डर तर थ्री बाय वन येणार बरोबर चला याचं पहिल्या रोचं काम संपलं आहे कारण की कॉलम एकच आहे दुसरा रो सिलेक्ट केला तुम्ही आन्सर येणार वन प्लस फोर प्लस नाईन त्याच्यानंतर दुसऱ्या रोचं पण काम संपलं आहे तिसरा रो तुम्ही सिलेक्ट केला इथे रिझल्ट येणार वन प्लस एट प्लस थ्री बरं आता फक्त ॲडिशन करायची आहे पहिला येणार ट्वेंटी दुसरा येणार फोर्टीन तिसरा येणार ट्वेल्व सो so, अशा पद्धतीने आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे इथे आपण बरेच सारे एक्झाम्पल्स बघितलेत बरोबर ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायची आहे ते इलेवन स्टँडर्डच्या बुकमधून प्रॅक्टिस करू शकता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचे सर्व टाईपचे एक्झाम्पल मी इथे कवर करून दिले आहेत दिस पॉईंट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट अँड व्हेरी 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 इझी फक्त याला प्रॅक्टिस लागते बाकी काही नाही जस्ट फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे प्लस मायनस इथे तुम्ही सर्व पॉझिटिव्हवालेच घेतले होते मायनसवाले घेतलेच नाहीत पण मायनसवाले जरी आले तरी त्याच्यात मिस्टेक व्हायला नको ही महत्त्वाची गोष्ट येस सो ह्या गोष्टी करा तुम्ही महत्त्वाचे आहेत ओके okay, इथे आपण थांबू मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा एक स्पेशल मी व्हिडिओ बनवला आहे याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पाठ बघणार आहे जो की ट्रान्सपोज असेल ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स त्याच्यानंतर असेल रिमेनिंग टाईप्स ऑफ मॅट्रिक्स सिमेट्रिक्स क्यू सिमेट्रिक्स ओके okay? ते आपण टाईप बघू थँक्यू व्हेरी मच